न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासंदर्भात सीबीआयवर अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर शिंगणे यांनी शंका व्यक्त केली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी सुरू असून त्यावर उच्च न्यायालयाने चौकशीचे अहवाल सादर करण्याचे आदेश सीबीआयला दिले आहेत. मात्र सीबीआय न्यायालयाच्या आदेशाचे पालन करते का याबद्दल शंका असल्याची प्रतिक्रिया अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे. आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संदर्भात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीनंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डॉक्टर शिंगणे बोलत होते. त्याचबरोबर यावेळी बैठकीत जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता लसीकरण, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन या सर्वांच्या बाबतीत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. निश्चितपणे सीबीआयला माननीय उच्च न्यायालयाने या संदर्भात जे काही निर्देश दिलेले होते त्या निर्देशानुसार माझ्या माहितीप्रमाणे चौकशी करून त्या ठिकाणी अहवाल न्यायालयामध्ये द्यायला सांगितलेलं होता. पण काल परवापासून ज्या घटना मी पाहून राहिलो आहे त्याच्यानुसार अहवाल कोर्टाला गेला दिला याची माहिती मला नाही. त्याच्यावर कोर्टानं काय प्रतिक्रिया दिली, माननीय न्यायालयानं काय प्रतिक्रिया दिली याची माहिती त्या ठिकाणी मला नाही आहे. त्यामुळं सीबीआय थोडंसं त्या ठिकाणी आपल्या अधिकाराचा अधिक वापर त्या ठिकाणी करून या संदर्भात कोर्टानं जे आदेश दिले त्या संदर्भात 100% पालन करते का याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आहे. त्यांना बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा रेमडेसिवीरचं प्रमाण हे पुरवठा कमी आहे, मागणी जास्त त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळं जे खाजगी हॉस्पिटल आहेत तिथे रेमडेसिवीर पुरत असताना वापरलेले रेमडेसिवीरचे इंजेक्शन त्याच्यावर कोणत्या पेशंटसाठी ते वापरलं गेलं, कोणत्या तारखेला वापरलं गेलं आणि कोणत्या वेळेला त्या ठिकाणी दिलं गेलं हे सुद्धा कंपल्शन आजच्या बैठकीच्या निमित्तानं आम्ही केलेलं आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये खाजगी हॉस्पिटलमध्ये या संदर्भातलं सुद्धा कोरोनाच्या रेमडेसिवीरच्या इंजेक्शनच्या बाबतीमध्ये ही काळजी घेण्याचं कामसुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे.